नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीतच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या सरकारी योजना चालू आहेत त्याच्याविषयी एक माहिती घेऊनच येत असतो. मित्रांनो, मी त्याच अनुषंगाने अशीच एक विषयावर माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, काय होतं की आपल्याला शेतीला जोडधंदा पाहिजे म्हणून असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगण्यात येतं, बऱ्याचशा ठिकाणाहून ऐकण्यात येतं. मित्रांनो, आपण करायला जातो आणि करतो पण समजा तुम्ही आता मी कोंबडी पालन केलेलं आहे तर कोंबडी पालनावर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की कमी खर्चामध्ये कसं शेड तयार करायचं. तर मित्रांनो, काय होतं की आपण कोंबडी पालन करत असताना शेडवर खूप प्रमाणात खर्च करतो. जवळपास 1-1.5-2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट शेडवरच करतो आणि सुरुवातीला आपल्याला योग्य माहिती नसल्यामुळे, योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे, काही चुकामुळे आपला फार्म अयशस्वी राहतो आणि आपण तोट्यामध्ये येण्याची संभावना असते. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की सुरुवातीला तुम्ही कमी खर्चामध्ये तुमचा व्यवसाय चालू करू शकता. पहिला 1-2 बॅच जाऊस तर थोडंसं छोटं शेड करायचं. मी पण छोटंसं शेड केलेलं आहे. चला तर कसं शेड केलेलं आहे, काय केलेलं आहे, बॅच कसे आणलेले आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण शेड बघूया. मित्रांनो, हे बघा आपल्या शेडचा दरवाजा आहे आणि त्या शेडच्या आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करू. मित्रांनो, शेडच्या दरवाज्याला एकच लॉक नव्हता, अनेक लॉक ठेवावे, कारण की जे मुंगूस असतं ते खूप चपळ प्राणी आहे आणि शेडमध्ये चुकून बी दिसू शकतं, त्यामुळे आपल्याला निष्काळजीपणा करायचा नाही. मित्रांनो बघा, आलो आहेत आपण शेडच्या आतमध्ये. तेव्हा मित्रांनो, हे माझं 40 कोंबड्याचं सुरुवातीची बॅच आहे आणि मला ही आता घोड्याला काढायची आहे. आता ही मी आणून जवळपास 1.5 महिना झालेला आहे. मी छोट्याले पिल्ली आणले होते 21 दिवसाकडून. माझ्या एक पोल्ट्री फार्म ओळखीचं होतं, त्यांच्याकडून मी हे पिल्ली आणले होते आणि ते आता एक दीड किलोचं पिल्लू झालेलं आहे. ही आपली धुरड्याला बॅच निघेल आणि ह्या बॅचमध्ये आपला सर्व शेडचा वगैरे सर्व खर्च निघला तरी आपल्याला खूप पुरतं आहे. मित्रांनो, ह्या बघा, एका माणसाला रातच्या वेळी झोपण्याची जागा केलेली आहे. मित्रांनो, या शेडमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही, कारण की मी याला 8 दिवसाला फिनाईलने फवारून घेतो. फिनाईलने फवारून घेतल्यानंतर त्याच्यामधले सर्व काही जे वास येणारे जे बॅक्टेरिया काही असेल ते सर्व निघून जातं. आणि मित्रांनो, या शेडमधली कुठल्याही प्रकारचे मच्छर माशा काही होत नाही, कारण की तुम्हाला माहीतच आहे कोंबड्या सर्व काही खाऊन घेतात. आणि मित्रांनो बघा, आता इकडं एक जे छोटाले बारीक पिल्ले असतात त्यांच्यासाठी एक अलग डिपार्टमेंट केलेलं आहे आणि दिवसा टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना फॅन लावलेला आहे. मी दुपारी 1-5 फॅन सुरू असतो, कारण की आपले जे कोंबड्या आहेत त्यांना हवा लागावी. मित्रांनो,
आता मी या बारीक कोंबडीची 50 ची गॅस आणली आहे सुरुवातीला 100 ची दिना आणली 50 पासून सुरुवात केली. ते मित्रांनो बघा आता काही कोंबड्या झोपलेल्या आहेत लक्ष जागा दे त्यांना थोडं बघायचं ते जागले आहेत. आता या 10 दिवसाचे कोंबडे झालेले आहेत. मित्रांनो आता ही धुड्याला मोठी व्याज गेल्यानंतर आपल्याला ही व्याज बाहेर सोडायची आहे आणि नवीन 100 ची व्याज आणायची आहे. मित्रांनो बघा शेड कसं वाटलं, असे आपल्या छपरी टाईप मध्ये शेड केलेले आपण, त्याच्यामध्ये लाईट फिटिंग दिसत असेल तुम्हाला. रात्री जे एक माणूस झोपतो त्याच्यासाठी प्लायवूड टाकून झोपण्याची सुविधा केलेली आहे. फॅन वगैरे सर्व काही आपण कोंबडी पालन करत असताना कोंबडीवर बारकाईने लक्ष द्यायचं आहे की त्या कशामुळं त्रास होत आहेत. आणि यांना बघा शेडमध्ये मी भाजीपाला म्हणजे पालक टाकतो, जे मका असते मका टाकतो आणि जे फ्रीज टाटर असतं ते बंद केलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे सर्व काही देतो असतो मी त्यांना. पालकमुळं आयरन मिळतं त्यांच्या शरीरासाठी आणि जी शेवगा असते त्यांच्यापासून कॅल्शियम मिळतं. तर मित्रांनो अशा देशी पद्धतीने तुम्ही जरी कुक्कुटपालन केलं आणि जे औषधावर वगैरे तुम्ही खर्च करता ते तो बी खर्च तुम्ही कमी करू शकता. आणि मित्रांनो आयुर्वेदिक म्हणजे कोरफडबी त्यांना आयुर्वेदिक आहे, कोरफडबी देऊ शकता तुम्ही जर तुम्हाला काही जरा अशक्तपणा वाटला त्यांच्यामध्ये. तर तुम्ही 100 ग्रॅम कोरफडचं रस काढून तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये देऊ शकता कारण की त्यांच्यामध्ये चंचलपणा येईल. तर मित्रांनो अशा जी मला माहिती आहे ती मी कोणत्याही पोल्ट्री फार्मकडून घेतलेली नाही, ती फक्त आपले जे काही पूर्वजापासून जे. मित्रांनो बघा याच्यामध्ये आपण जमिनीमध्ये जवळपास जे आपण डिळी रावलेले आहेत त्या 2 फूट रावलेले आहेत जेणेकरून शेड पॅक राहील, हवा त्याच्यामध्ये घुसणार नाही. आणि मित्रांनो मुरूम आपण 2 फूट जमिनीपासून टाकलेलं आहे जेणेकरून मुसाला बी घुसता येणार नाही, अशी बारकाईने आपण काळजी घेतलेली आहे शेडची आपल्या. आणि जाळी देखील जमिनीमध्ये 1 फूट टाकलेली जाळी 5 फुटाची आणलेली आहे आणि वरती 1 फूट आहे, वरती 4 फूट आहे, जमिनीखाली 1 फूट आहे. तर अशा प्रकारे मी काळजी घेतलेली आणि कमी खर्चामध्ये तयार केलेली आहे. मित्रांनो आता एवढी बॅच केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काँक्रीटीकरण करणार आहोत कारण की काँक्रीटीकरण खूप आवश्यक आहे. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉनला दाबवायचं विसरू नका. आणि मित्रांनो जी काही आपण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर कृपा केलेली आहे ती कृपा अशीच राहू द्या मी तुम्हाला मनापासून विनंती करतो. तर मित्रांनो धन्यवाद.